नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालय देवळाली कॅम्प इतिहास विभाग प्रमुख मी प्राध्यापक सुधाकर पवार आपले स्वागत करीत आहे द्वितीय वर्ष कला या वर्गासाठी मराठ्यांचा इतिहास हा पेपर शिकवला जातो यामधील पहिला घटक मराठ्यांच्या इतिहासाची संदर्भ साधणे आज आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण मराठ्यांच्या इतिहासाची साधने आणि मराठी सत्तेचा उदय या प्रकरणात शिवकाळासंदर्भातील वाङ्मयीन साधने परकीय भाषिक साधने परकीय प्रवाशांचे प्रवास वर्णने आणि अलिखित साधने अभ्यासणार आहोत खरं म्हणजे इतिहासाचे तीन भाग पडतात प्राचीन मध्ययुगीन आणि अर्वाचीन अर्वाचीन कालखंडाचा इतिहास पाहण्यासाठी त्याची संदर्भ साधने मोठ्या प्रमाणात विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत मध्ययुगीन आणि प्राचीन कालखंडाचा जर आपल्याला अभ्यास करावायचा असेल तर जी प्राथमिक साधने आहेत त्यात वाङ्मयीन साधने ही कमी प्रमाणात आढळून येतात खरं म्हणजे इतिहास हा शब्द इति अधिक ह अधिक आस असा बनलेला आहे याचा अर्थ असे घडले असा होतो भूतकाळात होऊन गेलेल्या घटनांचा सूत्रबद्ध आणि संगतवार मानणी म्हणजे इतिहास होय असं जरी म्हटलं तरी देखील व्यक्ती समाज स्थळ आणि काळ हे चार घटक इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत इतिहास हा भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्यातील कधीही न संपणारा सुसंवाद आहे आपला वर्तमानकाळ कल्याणकारी करण्यासाठी इतिहासाचा अभ्यास आवश्यक असतो त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा अभ्यास करणं गरजेचं ठरतं कारण घडलेला इतिहास आणि लिहिलेला इतिहास या दोन्ही गोष्टी वेगळ्या असू शकतात इतिहासाच्या रचनेत या साधनांचं महत्त्व अनन्य साधारण आहे स्थापत्यकला शिलालेख नाणी शस्त्र अवजारे वजनमापे वाहतुकीची साधने व वा अन्य बाबी इतिहासकारांच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतात इतिहासकार त्यांना बोलतं करतात आणि तात्कालीन घडलेली घटना आपल्यासमोर मानतात इतिहासकार मेहंदळे यांनी राजा शिवछत्रपती खंड एक यामध्ये पहिल्या प्रकरणात इतिहासाच्या साधनांचा सा उहापोह केलेला आहे ही साधनं समजावून घेणं आपल्याला गरजेचं ठरतं त्यामध्ये आपण वाङ्मयीन साधनं पाहणार आहोत वाङ्मयीन साधनांमध्ये मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठ ते बारा शिवचरित्र साहित्य खंड चौदा सनद पत्रातील माहिती याशिवाय मराठी दफ्तर खंड तीन पुरंदरे दफ्तर पेशवे दफ्तर आणि याही या व्यतिरिक्त रेकॉर्ड ऑफ द शिवाजी पिरियड नाव जरी इंग्रजी असलं तरी यामध्ये बहुतांशी माहिती मराठीतून असं मराठीतून आहे याशिवाय मराठी पत्र देखील यामध्ये दे प्रकाशित करण्यात आलेले आहेत त्रोटक स्व स्वरूपात माहिती इंग्रजीमध्ये देण्यात आलेली आहे वाङ्मयीन साधनांमध्ये मराठी भाषिक साधने ही परकीय भाषिक साधने असे दोन भाग केले जातात त्यापैकी आपण वाङ्मयीन साधनं पाहणार आहोत खरं म्हणजे मध्ययुगात महाराष्ट्रात सरकारी जे कामकाज चालत असे ते फारसी भाषेत चालत असे मात्र प्रजेसाठी प्रजेला समजावं यासाठी सरकारी पत्रव्यवहार मराठीतच होत असे फारशी मजकूर जरी छापला गेला तरी त्याखाली मराठी अनुवाद केलेला असे महाराजांचा कारभार हा मराठीतच चालत असे मात्र मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाच्या कालखंडामध्ये का, काल जो संघर्षाचा कालखंड आहे त्या कालखंडात दफ्तरखाना सुरक्षित ठेवणं अशक्य बनलेलं होतं आणि त्यामुळे या काळातील जे दफ्तर होतं किंवा मराठी दस्तऐवज जे होते ते फारसे मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत त्यांचं नुकसान झालेलं आहे जो जे उपलब्ध आहे त्याच्या आधारे आपण शिवकाळाची माहिती घेत असतो खरं म्हणजे शिवछत्रपतींच्या पत्रांचे प्रतिरूप दर्शन यात तेरा अस्सल मोडीपत्र आणि त्यांचं लिपांतर करण्यात आलेलं आहे वाङ्मयीन साधनांमध्ये मराठी भाषेतील बखर वाङ्मय हा महत्त्वाचा प्रकार आहे मराठी विश्वकोश अकरामध्ये बखर वाङ्मयाची व्याख्या व त्याचं स्वरूप स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यानुसार बखर वाङ्मय म्हणजे मराठीतील प्राचीन गद्य प्रकार होय बाका करिणा हकीकत कैफियत आत्मवृत्त ऐतिहासिक स्त्री पुरुषांची चरित्र व त्या संबंधीच्या आख्यायिकांचा समावेश या बखरींमध्ये केला जातो किंवा होत असे बखर या शब्दाची उत्पत्ती त्यांनी सांगितलेली आहे खरं म्हणजे वे वेगवेगळी उत्पत्ती या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते बक बक म्हणजे बोलणे बक या धातूपासून बखर शब्द तयार झाला याशिवाय खबर हा अरबी शब्द आहे खबर या अरबी शब्दाच्या वर्णविपर्यासामुळे बखर शब्द तयार झालेला आहे अशी उत्पत्ती दिली जाते याशिवाय फारसी भाषेतीलच खुशाली या अर्थी शब्दाचा या अर्थी असणारा शब्द बिलखैर या शब्दापासून बखर शब्द तयार झालेला आहे छत्रपती शिवाजी राजांनी लिहून घेतलेल्या व्यवहार कोशात बखरचा अर्थ आख्यायिका असा दिलेला आहे अरबस्थानामध्ये बकऱ्याच्या चामड्यावर कातडीवर बकऱ्याच्या चांबड्यावर लिहिण्याच्या प्रथेवरून बकर हा शब्द आला आणि बकर म्हणजेच बकर असा शब्द तयार झाला असावा अशी उत्पत्ती या ठिकाणी दिली जाते बकरीचे अनेक प्रकार सांगितलेले आहेत त्यामध्ये चारित्रात्मक बखर प्रसंग वर्णनात्मक बखर पंथीय बखर आत्मचरित्रपर बखर याशिवाय राजनीतीपर बखर कैभीती बखर इत्यादी प्रकार पडतात बखरीची वैशिष्ट्ये आपण थोडक्यात समजावून घेऊया काही वैशिष्ट्य ढोबळमानाने पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील यामध्ये बखर ही मालकाच्या आज्ञेवरून लिहिलेले आहेत हे पहिलं वैशिष्ट्य आहे म्हणजे कुणीतरी राजाने किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीने या ठिकाणी अशा प्रकारचं लिखाण करून घेतल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणजे बखर कारास आज्ञा करून ह्या लिहून घेतलेल्या आहे हे पहिलं वैशिष्ट्य अनेक बखरींची सुरुवात आणि शेवट हा पौराणिक पद्धतीने झाल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणजे याचा अर्थ बखर कारांवर लिखाण करताना एक पुराण कथांचा किंवा पुराणाचा पगडा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो पुराणाचा शेवट आणि पुराणाची सुरुवात ज्या पद्धतीने असते त्या पद्धतीने बकरीची सुरुवात आणि शेवट झाल्याचं आपल्याला दिसून येतं हे एक वेगळं वैशिष्ट्य या ठिकाणी म्हणावं लागेल याशिवाय बकरीची जी भाषा आहे ती प्रौढ आणि रसाळ आहे म्हणजे सहज समजणारी उमजणारी आहे असं आपण या ठिकाणी म्हणूया दीर्घ वाक्यांपेक्षा छोटी छोटी ज्याला लहान लहान सुटी लघुवाक्य आहे यामध्ये हे एक वतीचं चांगलं वैशिष्ट्य म्हणावं लागेल जे समजण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त ठरतं छत्रपतींच्या कारकिर्दीत एकही बखर लिहिली गेली नाही हे मात्र एक वेगळं वैशिष्ट्य आहे म्हणजे राजांच्या कारकिर्दीत बखरी लिहिल्या गेल्या नाहीत तर राजांच्या पश्चात मग संभाजीराजे असतील छत्रपती राजाराम असेल यांच्या कालखंडामध्ये किंवा नंतरच्या कालखंडामध्ये उत्तरार्धात या बखरी लिहिल्याचं आपल्याला दिसून येतं अशा वैशिष्ट्यपूर्ण बखरींची माहिती आपण थोडक्यात घेणार आहोत मराठ्यांच्या ऐतिहासिक साधनांवर प्रकाश टाकणाऱ्या बखरींचा आपण प्रातिनिधिक स्वरूपात आढावा घेणार आहोत त्यामध्ये सर्वप्रथम सभासद बखर बखर वाङ्मयामध्ये सभासद बखरीला वैशिष्ट्यपूर्ण स्थान इतिहासाच्या साधनांमध्ये आहे कृष्णाजी अनंत सभासद यांनी जिंजी येथे इसवी सन सोळाशे सत्त्याण्णवमध्ये छत्रपती राजारामाच्या सांगण्यावरून ही बखर लिहून घेतलेली आहे सभासद बखर जुनी आणि अतिशय महत्त्वाची आहे तिची भाषा अतिशय साधी आणि सरळ आहे बखरकार महाराजांच्या समकालीन असल्याने ही बखर महत्त्वाची आणि वास्तवाजवळ जाणारी आहे असं आपल्याला ला म्हणावं लागेल खरं म्हणजे ऐतिहासिक साधन म्हणून तिचा अतिशय उपयुक्त उपयोग होतो असे असले तरी साधन म्हणून वापरताना तिची विशेष काळजी घ्यावी लागते बखरीमध्ये लेखकाने व्यक्तिगत स्मरणावर आधारित नोंदी केलेल्या आहेत आणि त्यामुळे थोडंसं आपल्याला त्याचा परामर्श घेताना सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो काही घटनांना त्यामध्ये अवास्तव महत्त्व देण्यात आलेलं आहे उदाहरण घोडखिंडीची लढाई नको त्यापेक्षा अतिशोक्ती या घोडखिंडीच्या लढाईचं वर्णनात्मक स्वरूप आपल्याला या ठिकाणी पाहायलाच मिळतं काही ठिकाणी अचूकता दिसत नाही तर काही घटना अचूक व निर्दोष आणि रसभरित वर्णनाने वर्णनाने यामध्ये समाविष्ट करण्यात आले आलेल्या आहेत ज्यामध्ये साल्लेरची लढाई साल्लेरची लढाईचं वर्णन अचूक आणि वास्तवाचं दर्शन घडविणारं आहे म्हणजे एकंदर असं म्हणता येईल की गुण आणि अवगुणांचा मिलाप आपल्याला आप या बकरीमध्ये पावायास मिळतो याचबरोबर लेखकाच्या रागाचा द्वेषाचा लोभाचं दर्शन देखील आपल्याला या बकरीमधून पाहायस मिळतं घटना आणि व्याप्ती यांच्या संदर्भात पक्षपातीपणा केल्याचा आपल्याला दिसून येत असतो अठराशे एक्क्याऐंशीमध्ये काव्य इतिहास या मासिकामध्ये अभ्यासक काशीनाथ साणे यांनी ही बखर संपादित केलेली असून बखरीचा पाठ त्या ठिकाणी छापलेला आहे तिची पहिली आवृत्ती तिला आपल्याला म्हणता येईल आणि ही ब बखर आपल्याला मराठ्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारं प्रमुख साधन म्हणून संबोधता येईल खरं म्हणजे अनेक आवृत्त्यांपैकी पाचाड या ठिकाणच्या प्रतीचं इंग्रजी भाषांतर देखील झालेलं आहे मराठ्यांचा इतिहास समजावून घेण्यासाठी सभासद बखर ही अतिशय उपयुक्त आहे दुसरी महत्त्वाची बखर आहे ती म्हणजे एक्क्याण्णव कलमी बकर एक्क्याण्णव कलमी बखरीला रायरीची बखर शहाण्णव कलमी बखर मराठी साम्राज्याची छोटी बखर आ या नावाने ओळखली जाते खरं म्हणजे बखरीचे फारसी भाषांतर करण्यात देखील ला आलेले आहे आणि हे फारसी भाषांतर तारिके शिवाजी नावाने ओळखले जाते या बखरीचा लेखक खंडो अण्णाजी मलेकर हे असावेत असं म्हटलं जातं बकरीचे लेखक निश्चित कोण आहे याबद्दल मात्र इतिहासकारांमध्ये मतभेद आहे या बकरीच्या साने प्रतीमध्ये छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज शाहू महाराज राजा रामराजा प्रतापसिंग या सर्वांचे चारित्र या ठिकाणी वर्णनात्मक स्वरूपामध्ये आपल्याला पाहायलाच मिळते म्हणजे दीर्घकाळ ज्याला आपण म्हणूया संभाजी राजांपासून ते प्रतापसिंग महाराजापर्यंतचा काळ आपल्याला चारित्रात्मक स्वरूपामध्ये या एक्क्याण्णव कलमी बकरीमध्ये पाहायलाच मिळतो आणि त्यामुळे मराठ्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी ही एक्क्याण्णव कलमी बखर अतिशय उपयुक्त ठरते पुढची जी बखर आहे ती म्हणजे चिटणीस बखर खरं म्हणजे मल्हारराव चिटणीस हे या बकरीचे कर्ते कर्विते आहे लेखक आहेत या बकरीमध्ये एकूण सात प्रकरणं आहेत आणि त्यावरून सप्त प्रकरणात्मक चरित्र असंही नाव या बकरीला दिलं जातं किंवा त्या नावाने ती ओळखली जाते लेखकाच्या नावावरूनही चिटणीस बखर म्हणून तिला संबोधलं गेलेलं आहे खरं म्हणजे विविध ज्ञान विस्तार या मासिकामध्ये ही बखर प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये छत्रपती शिवाजी राजांचं चरित्र आहे म्हणजे छत्रपती शिवरायांचा काळ समजावून घेण्यासाठी आपल्याला ही बखर चिटणीस बखर अतिशय उपयुक्त ठरते याशिवाय पुढची जी बखर आहे शिव दिग्विजय बखर जी इसवी सन अठराशे ते अठराशे एकोणावीस या दरम्यान लिहिली गेली असल्याचा त्यामध्ये उल्लेख सापडतो बहुतांशी माहिती ही सांची बकर आणि एक्क्याण्णव कलमी बकर यामधून घेतलेली आहे म्हणजे उतारा त्या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसून येतो या बकरीचा लेखक कोण आहे याबद्दल मात्र वेगवेगळी मतं या ठिकाणी आहे तरी देखील नाव कोणी सांगू शकलं नाही अनाहूत असा हा लेखक आहे शिवचरित्राचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे म्हणजे शिवरायांची माहिती आपल्याला शिव दिग्विजय बकरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायलाच मिळते या बकरींच्या व्यतिरिक्त तात्कालीन जी ग्रंथ संपदा आहे त्याचाही आधार आपल्याला इतिहासाचं साधन म्हणून उपयुक्त ठरत असतं त्यामध्ये सर्वप्रथम आज्ञापत्र अज्ञाप्र आज्ञापत्र याच्या माध्यमातून मराठ्यांचा इतिहास आपल्याला समजून घेणं सहज सोपे होते खरं म्हणजे हा राजनीतीपर ग्रंथ आहे अज्ञापत्र मराठी शाळेतील राजनीती या नावाने देखील प्रसिद्ध आहे लेखक रामचंद्र पंडित अमात्य ज्यांना आपण पन्ना या नावाने ओळखतो त्यांनी या अज्ञापत्राची निर्मिती केलेली आहे रचना केलेली आहे इसवी सन सतराशे सोळाच्या सुमारास ही लिहिली गेली आहे आणि तसा उल्लेख या आज्ञापत्रामध्ये आपल्याला पाहायचं मिळतो अज्ञापत्रामध्ये एकूण सहा प्रकरणे आहेत आणि अज्ञापत्र या ग्रंथात स्वराज्य स्थापन केल्यापासून ते छत्रपती संभाजी आणि छत्रपती राजारामाने हे स्वराज्य कसं वृद्धिंगत केलं या संबंधीची इतंभूत माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायचं मिळते खरं म्हणजे अनेक युद्धांचं विवेचन केलेलं आहे तिसऱ्या प्रकरणामध्ये तर राजा प्रधान यांची प्रमुख कर्तव्य याशिवाय दुर्ग म्हणजे किल्ले आणि आरमाराचं महत्त्व त्या ठिकाणी त्यांनी विषद केलेलं आहे अर्थव्यवस्था संरक्षण व्यवस्था कारभार आणि इतरही जे काही मराठा अंतर्गत असलेले जे काही सरदार असतील त्यांचं कर्तव्य पाटील सुभेदार सावकार या सगळ्यांची माहिती आणि त्यांचे कर्तव्य या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आज्ञापत्र हा अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथ इतिहासाच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी उपयुक्त ठरतो असं म्हणावं लागेल आणि हे प्रमुख साधन म्हणून देखील या ठिकाणी पाहिलं जातं त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे शकावली शकावली या साधन प्रकारणा प्रकारात वर्णन एक दोन वाक्यामध्ये केलेलं असतं आणि ह्या वर्णनाबरोबर तारखाही दिलेल्या असतात आणि त्यामुळे थोडंसं सत्याप्रत जाण्याचा प्रयत्न हा शकावलीच्या माध्यमातून होत असतो तारखा शक कालगणनेनुसार असल्याने शक आवली असं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे खरं म्हणजे पारसी किंवा मध्ययुगीन कालखंडामध्ये सुलतानांच्या मुघलांच्या दरबारामध्ये नोंदी ठेवण्याची प्रथा होती तशाच प्रथा दक्षिण भारतामध्ये बहुमनी साम्राज्याच्या कालखंडामध्ये आणि बहुमनी साम्राज्याचं विघटन झाल्यानंतर कुतुबशाही असेल आदिलशाही असेल निजामशाही असेल बरीदशाही असेल इमादशाही असेल यांच्याही दरबारामध्ये या नोंदी ठेवल्या गेलेल्या आहे तारीखनुसार या नोंदी होत्या आणि त्यामुळे त्याला तवारिखा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने महाराष्ट्रात मध्युगिनी कालखंडात मराठा साम्राज्याच्या कालखंडामध्ये अशा प्रकारे या नोंदी केले गेलेल्या आहे परंतु ह्या नोंदी शक कालगणनेनुसार असल्यामुळे आपण त्यांना शकावली असं म्हटलेलं आहे खरं म्हणजे इतिहासकार वासी बेंद्रेंनी या शकावल्यांचं महत्त्व या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे बकरीतील जो एक विसंगत दिसणारा तपशील आहे हा सुसंगत करण्यासाठी शकावल्यांचा उपयोग होतो किंवा शकावल्या त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका पार पडतात दोष असले तरी तारखा या ठिकाणी आपल्याला पाहायचे मिळतात आणि त्यामुळे तारखांनुसार इतिहास बदलू शकतो याची मात्र आपल्याला जाणीव होते इतिहासाचं प्रमुख साधन म्हणून ह्या शकावल्यांचा उपयोग होतो यामध्ये आपण काही प्रातिनिधिक स्वरूपाच्या शकावल्या पाहणार आहोत ज्यामध्ये पहिली शकावली आहे जेधे शकावली खरं म्हणजे या जेधे शकावलीची जुनी हस्तलिखित प्रत पुणे येथे दत्तोवामन पोद्दार संग्रहालयामध्ये जतन करून ठेवण्यात आलेली आहे जेधे घराण्याच्या कागदपत्रांमध्ये ही शकावली मिळाल्याने तिचं नाव जेधे शकावली ठेवण्यात आलेलं आहे मुघल सम्राट औरंगजेबाच्या जन्मापासून तर जिंजीच्या वेढ्यापर्यंतचा सर्व इतिवृत्तांत या जेधे शकावलीमध्ये आपल्याला पाहायलाच मिळतो म्हणजे मुघल साम्राज्याबरोबर मराठा साम्राज्याचा इतिहास पाहण्यासाठी आपल्याला उपयुक्त साधन म्हणून जेधेशकावलीचा उपयोग होतो असतो याशिवाय शिवचरित्र्यासंबंधी एकशे एक्क्याऐंशी नोंदी या, या जेधेशकावलीमध्ये आहे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात किंवा नव्या एकोणासाव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये ही जथे जयदे शकावली लिहिली गेली असावी असं मत या ठिकाणी मानलं जातं एकंदर शकावली ही मध्ययुगीन कालखंडातील मुघल साम्राज्यावर आणि मराठी साम्राज्यावर प्रकाश टाकणारं प्रमुख साधन आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल याशिवाय दुसरी जी शकावली आहे ती म्हणजे शव शिवापूर शकावली अठराशे एकमध्ये जुन्या प्रतीची नकल करण्यात आली आणि नंतर ती या ठिकाणी प्रकाशित करण्यात आली सोळाशे अठ्ठेचाळीस ते सोळाशे एक्क्याऐंशी दरम्यानच्या सोळाशे अठ्ठेचाळीस ते सोळाशे एक्क्याऐंशी दरम्यानच्या जवळजवळ नव्याण्णव नोंदी या शिवापूर शकावलीमध्ये आहे शिवापूर शकावलीमध्ये शिवचरित प्रदीप ग्रंथात शिवापूर दप्तरातील यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ही शिवापूर शकावली मराठ्यांचा इतिहास समजावून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे याशिवाय शिवापूरकर देशपांडे शकावली ही देखील महत्त्वाची ठरते पुणे जिल्ह्यातील शिवापूर येथील देशपांडे घराण्याच्या कागदपत्रांमध्ये मिळालेली जी वही होती ती शिवापूर देशपांडे शकावली म्हणून ओळखली जाते खरं म्हणजे अठराशे तेवीस चोवीसमध्ये ती लिहिली गेली आहे ही शकावली आत्रे नावाच्या व्यक्तीकडे होती आणि म्हणून ती वही म्हणून देखील ओळखली जाते खरं म्हणजे संदर्भात आणि राज्याभिषेकासंदर्भातील सर्व नोंदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे राज्याभिषेकाचा आपल्याला आढावा घ्यायचा असेल तर शिवापूरकर देशपांडे शकावली अतिशय महत्त्वाचं आणि उपयुक्त इतिहासाचं साधन म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जातं याशिवाय चित्रे शकावली देखील आहे महाराजांचे चिटणीस बाळाजी अवजी चित्रे यांनी यांच्या नावाने ही शिका शकावली प्रसिद्ध आहे खरं म्हणजे यांच्या वंशजांच्या कागदपत्रांमध्येही शकावली किंवा नोंदवही मिळालेली आहे आणि त्यामुळे शकावली असं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे या शिव शिवछत्रपतींच्या पंधरा नोंदी असून साधन म्हणून त्याचा अतिशय उपयोग होत असतो म्हणजे शिव शिवछत्रपतींवर प्रकाश टाकणाऱ्या या शकावल्यांमध्ये झेदे शकावली शिवापूर शकावली किंवा शिवापूरकर देशपांडे दे शकावली चित्रे शकावली या महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात आणि इतिहासाचं साधन म्हणून त्यांचं महत्त्व या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागतं असं मी या ठिकाणी म्हणेल याशिवाय आपल्याकडे शिलालेख आणि मेस्तके ही देखील महत्त्वाची साधनं आहेत खरं म्हणजे प्राचीन युगाचा अभ्यास करताना आपल्याला इतिहासाचं प्रमुख साधन म्हणून शिलालेखाचा आढावा घ्यावा लागतो मध्युगीन कालखंडामध्ये वाङ्मयीन साधनं विपुल प्रमाणात आहे अर्वाचीन कालखंडामधील तर अधिकच आहे परंतु मध्ययुगीन कालखंडात आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात मराठी सत्याच्या कालखंडामध्ये हे जे लेख लिहिले गेले हे अतिशय अल्पस्वरूपामध्ये पाहायला मिळतात तरी देखील या शिलालेखांच्या माध्यमातून आपल्याला मराठी इतिहासाची परंपरा किंवा मराठी इतिहास या ठिकाणी समजतो खरं म्हणजे तंजावर येथील बुद्धीश्वर देवळाच्या दगडी भिंतीवर खोदलेल्या शिलालेखामध्ये तंजावरच्या भोसले घराण्याचा इसवी सन अठराशे तीनपर्यंतचा वृत्तांत दिलेला आहे आता भोसले घराणं तंजावरचं या ठिकाणी आपण असा उल्लेख केलेला आहे परंतु भोसले घराणं मूळचं कुठे नंतर महाराष्ट्रात कशा पद्धतीनं राज्य विस्तार झाला छत्रपती शिवराय किंवा तंजावरमधील व्यंकोजी ह्या सगळ्या गोष्टींचा ओहापोह या शिलालेखामध्ये आहे म्हणून हा तंजावरचा शिलालेख मराठ्यांचा इतिहास समजावून घेण्यासाठी प्रमुख साधन म्हणून या ठिकाणी आपल्याला उपयुक्त ठरतो याशिवाय आपल्याकडे रायगडावर जे जगदीश्वराचं मंदिर आहे जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीवर एक शिला आहे शिलालेख कोरलेला आहे त्यावर असं म्हटलेलं आहे की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इटळकर असा या ठिकाणी एक वाक्य स्वरूपामध्ये हा शिलालेख आपल्याला आढळतो आता या शिलालेखावरून आपल्याला काय बोध होतो की हिरोजी हिंदुळकर किंवा इटाळकर हे जे आहेत यांनी या कालखंडामध्ये जे रायगडाचं स्थापत्याचं काम केलेलं आहे त्यावेळेला त्यांनी एका पायरीवर सेवेचे ठाई तत्पर म्हणजे महाराजाप्रती असलेली निष्ठा स्वाभिमान आणि स्वराज्याप्रती असलेला अभिमान या ठिकाणी दिसून येतो सेवेचे ठाई तत्पर म्हणजे महाराजांचा आदेश स या ठिकाणी सर्वश्रेष्ठ मानून त्यांच्या सेवेसाठी तत्पर अशा प्रकारचे त्यांची नम्रता आपल्याला या शिलालेखाच्या माध्यमातून पाळायचे मिळते अशा स्वरूपाचे जे शिलालेख आहे ते देखील या ठिकाणी इतिहासाचं साधन म्हणून आपल्याला उपयुक्त ठरत असतात याशिवाय मेस्तके हा महत्त्वाचा घटक या ठिकाणी आपल्याला पाळायचा मिळतो ऐतिहासिक कागदपत्रांमधून तात्कालीन समाजाचा अर्थव्यवहार समजतो खरं म्हणजे सतराव्या अठराव्या शतकामध्ये जमा खर्च लिहिण्याच्या ज्या पद्धती होत्या त्या पद्धती ग्रंथ स्वरूपात होत्या आणि हे जे ग्रंथ आहेत त्यांनाच मेस्तके म्हणून संबोधलं जातं मेस्तकांवरून आर्थिक घटनांचा इतिहास लिहिला जातो मांडला जातो शिवकालीन तात्कालीन परिस्थिती त्यामध्ये मग असं आपण म्हणूया की शिवकालखंडातील अठरा कारखाने बारा महाल किल्ल्यांचा खर्च किंवा किल्ल्यांची जबाबदारी तत्कालीन सैन्य व्यवस्था आणि इतरही जो काही आर्थिक बाबींशी घटकांशी निगडीत असलेला जो खर्च असेल ह्या सगळ्या गोष्टींचा इतिवृत्तांत मेस्तकामध्ये आपल्याला आढळून येतो आणि त्यामुळे इतिहासाचं साधन म्हणून मराठी सत्तेचा अर्थही आपल्याला इतिहास पाहावायचा असेल सामाजिक इतिहास पाहायचा असेल किंवा इतर एक बा बाबी आपल्याला अभ्यास व्हायचा असतील तर ही मेस्तके अतिशय उपयुक्त ठरतात खरं म्हणजे इतिहासकार वासी बेंद्रे यांनी या सहा मेस्तकांचं संकलन या कालखंडामध्ये केलेलं आहे आणि ते इतिहासाचं साधन म्हणून उपयुक्त आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल सारांश मी या स्वरूपात म्हणेल की आपला वर्तमान काळ कल्याणकारी करण्यासाठी इतिहासाचा अभ्यास आवश्यक असतो त्यासाठी ऐतिहासिक साधनांची गरज असते कारण घडलेला इतिहास व लिहिलेला इतिहास या गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात इतिहासाच्या रचनेत साधने महत्त्वाची भूमिका बजावतात मराठ्यांचा इतिहास अभ्यासनासाठी वाङ्मयीन साधनांमधील काही प्रमुख साधने आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत त्यामध्ये बखर आज्ञापत्र शकावली शिलालेख आणि महत्त्वपूर्ण म्हणजे मेस्तके यासारखी साधने आपण समजावून घेतलेली आहे आणि आपल्याला इतिहासाचा अभ्यास करताना इतिहासाचं संशोधन करताना ही प्रथम प्रथम साधने उपयुक्त ठरतात असे मी या ठिकाणी म्हणेल मित्र आज आपण जे शिकलेलो आहोत त्यावर आधारित मी तुम्हाला स्वाध्याय देत आहे आणि तुम्हाला स्वाध्याय म्हणून पहिला जो प्रश्न दिलेला आहे तो मराठ्यांच्या इतिहासाची वाङ्मयीन साधने कोणती ही तुम्हाला सांगता आली पाहिजे ज्यामध्ये आपण जे चर्चा केलेल्या आहेत मग बखर असेल आज्ञापत्र असेल किंवा शकावल्या असतील मेस्तके असतील यांचा उल्लेख तुम्हाला करता आला पाहिजे दुसरा प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे बखर शब्दाचा सा अर्थ सांगा मी म्हटलं की राज्यव्यवहार कोशामध्ये या ठिकाणी बखर शब्दाचा अर्थ दिलेला आहे आणि बखर शब्दाची उत्पत्ती देखील दिलेली आहे त्यावर देखील आपण चर्चा केलेली आहे ते या ठिकाणी आपल्याला सविस्तर उत्तर स्वरूपामध्ये लिहायचं आहे याशिवाय मेस्तके हा जो काही प्रकार आहे म्हणजे जमा खर्चाच्या नोंदी असलेले जे ग्रंथ आहे त्याचा आ, या ठिकाणी संदर्भ घ्यायचा आहे आणि ते सर्व आपल्याला या ठिकाणी उत्तरादाखल लिहायचं आहे मित्र या ठिकाणी हा भाग संपलेला आहे आपण मराठी भाषेतील साधने आपण अभ्यासलेले आहेत मराठ्यांच्या इतिहासाची परकीय साधने आपल्याला मात्र अभ्यासायची बाकी आहे ज्यामध्ये पोर्तुगीज फ्रेंच आणि इंग्रज भाषेतील साधनांचा आढावा आपण नंतरच्या तासाला घेणार आहोत धन्यवाद